पहले जीएन कुणाल जी माझ्याकडे मुंबईला आले. G20 मध्ये अत्यंत महत्त्वाचं त्याला जबाबदारी मिळाली आहे. एक माझ्या डोक्यात होतं की प्रदेश प्रवक्ता काही व्हावं, त्याकरता माझी बैठक 2 तारखेला झाली होती. आणि 2 तारखेला मी त्यांना हे मान्यही केलं होतं की मी पुण्यात जेव्हा येईल तेव्हा घरी येईल. 2 तारखेला बोललो म्हणून मी आज आलो आहे. मी कुठलाही समज त्यांचा आणि त्यांच्या मनात नाराजी त्यांनी मी पहिलेही सांगितलं, पूर्वीही सांगितलं सकाळी, की टिळक कुटुंब कधी नाराज होऊ शकत नाही. पक्षाला त्यांनी आयुष्य दिलं आहे आणि पक्षामध्ये त्यांचा प्रवास आहे इतका मोठा. आज आई गेल्या नसत्या आमच्या मुक्ताताई, तर त्या ठिकाणी आमच्या नेत्या होत्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी गल्लत होत आहे आणि मोठा त्या ठिकाणी कल्लोळ करताय लोकांची. टिळक परिवार नाराज. आज G20 एक महत्वाची हे होतं, त्याच्यात कुणाल त्या ठिकाणी कामामध्ये होते. त्यामुळे मला वाटतं की कोणीही त्या ठिकाणी काही नाराज नाही आहे. पहिला प्रश्न देवेंद्र जी माझा, गिरीश महाजनचा, एनएनचा, तर का आजच येतोय का? मी पहिल्यांदा आलो आहे. निवडणुकीला धरून कुठल्या परिवाराला या पद्धतीनं त्या ठिकाणी ते नाराज आहे करून त्या परिवारावर वाईट वाटतं जन्मायची असं बोललं योग्य नाही आहे. हे सांगा, त्यांच्या परिवारामध्ये विधानसभेमध्ये सदस्य होते मुक्ताते, जाऊन खूप दिवस झाले नाही आहे. काही दिवस तर सल्ले वाटणार आहे कुठल्याही परिवाराला. मी म्हटलं की मला जेव्हा माझी उमेदवारी कमी केली तर मलाही सल्ले वाटलं काही दिवस. काही दिवस वाटलंच पक्षाला की बाबा मी आमदार झालो पाहिजे. मलाही वाटलं त्यावेळेस की मी 4 आमदार आहे, मंत्री आहे, तर त्या ठिकाणी तातडी मला कमी करून सांगितलं की याला उमेदवारी द्या आणि तुम्ही पूर्व विदर्भाचे प्रमुख व्हा. मी संघटनेचं काम केलं, मी मग जनरल सेक्रेटरी झालो, राज्याचा अध्यक्ष झालो. पक्षामध्ये कधीही मी आपल्याला सांगतो, माझा 32 वर्षाचा प्रवास आहे पक्षा भाजप भारतीय जनता पक्षामध्ये, कधीही जाणीवपूर्वक कुणालाही डावललं जात नाही.